बँकेचे डायरेक्टर आमकां सांगता की आमची डिझॉल्व झाली म्हणटा, आमकां हे केल्या बरखास्त केली म्हणटा कमिटी, आमकां आतां नाका ना म्हणटा. डिझॉल्व झाले म्हणजे ते आता कोण हे कोण ओके असो काय तुमची ऍग्रीमेंट करून काय ते सांगता हांव म्हजो नंबर बी बरयता दुसरी आशिल्ली सेम ना एक आनी एक ती खाती आशिल्ली दोन्ही मातशे एक्शन घ्या तुम्ही त्रासांत पडले पैसे खबर आसा ओरिजिनल मागपाक जाय पंधरा मिनिटांनी त्यांच्यानी बेगीन फास्ट धाडपाक जाय आम्ही एक्शन घेऊ शकता. तुम्ही सर इन्क्वायरी रिपोर्ट एनिवे मागा तुमका तुका कळयता नाल्या कळयला बरं कित्याक त्या कळयला तुमकां सगळ्यांक कळयला फाटी उरतलो. पळय आतां आमी घाला इकॉनॉमीक ऑफेन्स सेलान, वी हॅव ऑलरेडी फायल्ड अ कंप्लेंट. आतां आमची मेन दरखास्त आसा की पुलिसान एक्शन घेवचो. आमी ऑलरेडी हायकोर्टाच्यान ऑर्डर हाडिल्ली की आमची जी कंप्लेंट आशिल्ली अष्टगंधा कॉपरेटीव सोसायटीचेर की एक्शन घेवची, ताच्या मागीर तांणी ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंट केलो. आतां लास्ट 3 महिने जाला तो एडमिनिस्ट्रेटर तांकां नोटीस धाडीत आसा की बाबा तुम्ही आमकां हँड ओवर करा. अजून पर्यंत दी एडमिनिस्ट्रेटर इज नॉट टेकिंग एनी एक्शन. ताणें अजून कंप्लेन घालूं ना तांचेर की बाबा ते इल्लिगल एक्ट केल्या. एकदां तांची कमिटी डिझॉल्व जाली इट इज व्हेरी क्लियर की तांचे इल्लिगल एक्ट आसा म्हणून ती कमिटी डिझॉल्व जाल्या. कित्याक इल्लिगल एक्शन नसता जाल्यार कोणूच डिझॉल्व करची ना कमिटी. आतां आमचे आनीक दरखास्त आसा, जवळ जवळ 8 कोटी ते 9 कोटी लोकांचे हे सगळ्या लोकांचे पैशे अडकल्या तातूंत. तर सगळ्यांची तीच विनंती आसा की जे आसा जे जस्टीस आमकां जाय की तुम्ही ॲक्शन इमिजिएटली घेवचे, FIR रजिस्टर करचे, तांचेर कंप्लेन घालचे. आणि तुम्ही रजिस्टर करा FIR इमिजिएटली आणि इमिजिएटली ॲक्शन घेवचे. आमकां मेनली ते जाय, जितले बेगीन ॲक्शन जाता तितले आमकां बरे आणि आमच्या सगळ्या लोकांक बरे. तांचे सगळ्यांचे पैसे अडकल्या. आता सुद्धा 103 लोक आयल्या,
103 लोकांनी सिग्नेचर मारल्या कंप्लेंटाचेर. इट इज अ जॉईंट कंप्लेंट बाय एव्हरीबडी. इट इज नॉट गेट वन सिंगल इंडिव्हिज्युअल हॅज फाईल्ड इट. 103 लोक, दॅट इज 103 फॅमिलीज डायरेक्टली फ्रॉम गोवा आर अफेक्टेड फ्रॉम दीस. आणि सगळ्यांचे पैसे अडकल्या. सो म्हणून हांव तुमकांय दरखास्त करता आणि सीएमाक आणि सगळे इकॉनॉमिक ऑफेन्सेस आणि एसपीक सगळ्यांनी दरखास्त करता की इमिजिएटली ॲक्शन घेऊचे, FIR रजिस्टर करचे आणि कोणे हे चोरी केल्या त्यांच्यावर ॲक्शन घेऊचे. इतलेच मजे म्हणणे. आता तुम्ही मेळे त्यांच्यानी तुमकां किती सांगला? ताणे सुद्धा सेम सांगला. ताणे आमकां सांगला की आम्ही इमिजिएटली स्टेटस रिपोर्ट मागतले कमिटी आणि ॲडमिनिस्ट्रेटरा कडल्यान की तुम्ही किती ॲक्शन घेतला, तुम्ही कंप्लेंट कित्याक रजिस्टर करू ना. आणि आय एम होपिंग दॅट द इकॉनॉमिक ऑफेन्सेस पोलीस इन्स्पेक्टर ऑल्सो डज वॉट ही हॅज स्टेटेड. ही आस्क देम फॉर अ स्टेटस रिपोर्ट इमिजिएटली अँड ॲज फास्ट ॲज पॉसिबल. होपफुली विदिन वन मंथ द एंटायर प्रोसेस इज डन अँड एन FIR इज रजिस्टर्ड अगेन्स्ट दिस इलिगल ॲक्ट अँड सो दॅट ऑल द पीपल कॅन गेट देअर मनी विच वी आर ऑल वॉन्टिंग. नथिंग एल्स. मी खुच्या खुच्या डिपार्टमेंटाक लेटर बघायला. आम्ही ऑलरेडी डिपार्टमेंटाक केले, एक एसपीक आम्ही लेटर केले पहिली, मागीर रजिस्ट्राराक केला, आम्ही सीएमाक केला आणि प्रायर टू दीस पोलीस कॉपरेटिव्ह मिनिस्टराक केला. बट ते सगळे आमचे पहिली. आता आफ्टर वी हॅव अप्रोच द हायकोर्ट अँड ॲज द हायकोर्ट हॅज ऑल्सो स्टेटेड यू डिसाईड अवर मॅटर. 3 महिन्यांनी तांकां टायम दिल्लो की तुम्ही आमचे ॲक्शन घ्या कंप्लेंटाचेर. ताणी आफ्टर वी अप्रोच द हायकोर्ट ताणी ॲडमिनिस्ट्रेटर अपॉईंट केला. ती तो पर्यंत नियरली 6 मंथ दे हॅड स्लेप्ट ऑन इट. बिकॉज ऑफ वी अप्रोच द हायकोर्ट इमिजिएटली ताणी ॲडमिनिस्ट्रेटर अपॉईंट केला वीच प्रूव्ज अवर पॉईंट की तातूंत खऱ्यांनी फ्रॉड आणि चिटिंग असा. आणि म्हणून ॲडमिनिस्ट्रेटर अपॉईंट झाला आणि ॲडमिनिस्ट्रेटरान चार्ज घेतला आणि तो नोटीस धाडटा कमिटीक की तुम्ही यात आमकां हँड ओव्हर करा. पण ते अजून हँड ओव्हर करना वीच शोज देअर मॅलिफाईड इंटेन्शन. तुम्ही ॲक्शन घ्या तांचेर, तांचेर कंप्लेंट घाला की तुम्ही हँड ओव्हर करना जाल्यार आम्ही तुमचेर पुलीस कंप्लेंट घालचे. तुम्ही करात, ते पॉवर ताचे कडेन आसा. आम्ही परत परत लोकांनी सगळ्यांनी येऊची गरज ना. ॲडमिनिस्ट्रेटरा सगळे पॉवर दिले असा टू ॲक्ट ॲज पर लॉ. सो म्हणून आम्ही म्हणता परत वन आमचे सेम रिक्वेस्ट असा की FIR रजिस्टर जाऊचे ॲज पर लॉ आणि त्यांचे स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊचे. टोटल किती आणि फॉलोअप करता? आता नियरली लास्ट 6 to 9 months वी ऑल आर फॉलोइंग. जानेवारीन पहिले लेटर आम्ही RCS दिले असा. RCS त्याच्या उपरांत आम्ही फॉरवर्ड विथ RCS आणि कॉपरेटिव्ह सेक्टर म्हणजे DGP आम्ही लेटर दिले असा. कॉपरेटिव्ह मिनिस्टराक दिला. कॉपरेटिव्ह होम मिनिस्टराक आम्ही पर्सनली मेळ्ळे. हे साधारण आमची एप्रिलातली गजाल. आणि एप्रिलात त्याने आमकां सांगले की 15 दिसां भितर आपण ॲडमिनिस्ट्रेटर अपॉईंट करता म्हणून. तो ॲडमिनिस्ट्रेटर अपॉईंट झाला त्यांना जेव्हा आम्ही हायकोर्टात गेले, हायकोर्टाची ऑर्डर दिली त्यांना अपॉईंट झालं. फक्त कागदी घोडे चलतात. तो त्याका अपॉईंट गेला, तो त्यांना लेटरां करतात. ते त्यांना थं हजरूच रावना, चार्ज दिना. चार्ज दिवपाचे आणि चार्ज घेऊन 123A सेक्शन जे लायला गोवा कॉपरेटिव्ह ॲक्टा खाली, त्याच्या खाली त्यांच्या पोलीस कंप्लेन बी सगळी करपाक जाय. पण ते कांयच करिना. हे फक्त आमकां दोळ्याक उदक पुसतात. कित्याक आणि हांगासर गोरगरिबांचे पैसे अडकलेले असतात. ते पैसे आमकां परत मेळपाक जाय. आमकां भितरले काय पडलेले ना. जर आमचे पैसे आमकां जर परत मेळटा, आम्ही सगळे विथड्रॉ करता, पैसे करतात. पण तेच काम ते करिना. ह्या खातीर सरकारान सीएमान कॉपरेटिव्ह मिनिस्टरान जातीन लक्ष घालपाचे. आणि हे आमकां 15 दिसां भितर खरो म्हणजे निकाल लागपाक जाय. आणि त्यांचे ज्या कोणे हे चोरी केल्ली असा, जेणे पैसे खाल्लेले असा, त्यांचे ॲक्शन जावची ही आमची कळकळची ॲक्शन जाऊक जाय. की कोणे हे चोरी केले, कित्याक ते लोकांचे पैसे, तांचे पैसे न्हय. ताणे सगळे लोकांचे पैसे बुडयल्यात आणि सगळ्यांच्या आपल्या फायद्या खातीर ताणे सगळे फ्रॉड केला. ॲज पर द बायलॉज सुद्धा असा, जे सोसायटीचे आशिले त्याप्रमाणे ताणी लोन ग्रांट करू ना. ताणी एक्झीड केल्या त्यांचं पॉवर आणि लोन ग्रांट केल्या. हे सगळे डॉक्युमेंट्स असा सोसायटीन विच द ॲडमिनिस्ट्रेटर हॅज पॉवर्स टू कॉल फॉर अँड चेक अँड व्हेरीफाय. सो ते सगळे चेक करतं की ही हॅज इमिजिएट पॉवर्स टू रजिस्टर हिज कंप्लेंट. सो ते आम्ही त्याला परत दरखास्त करता ॲडमिनिस्ट्रेटराक आणि आता इवन इकॉनॉमिक सेलचं PI की इमिजिएटली ॲक्शन घेऊचे आणि इमिजिएटली FIR रजिस्टर करचे ॲज पर प्रोसिजर ऑफ लॉ. आणि इमिजिएटली ॲक्शन घ्या आणि सगळ्या लोकांचे जे पैसे बुळले आहेत आणि त्यांचे सगळ्यांक पैसे मिळवचे. टोटल अमाऊंट किती आहे आता? करंटली 8 कोटी आमचं अमाऊंट जाता. आणि लोक असतले, इट मे बी मोर दॅन दॅट. पण आमचे जे अमाऊंट, आम्ही जे सगळ्यांचे जे हे लोक असतात त्यांचे टोटल अमाऊंट केला, ते जवळजवळ 8 to 9 crore जाता, विच इज नॉट अ स्मॉल अमाऊंट. आणि किती जणांनी ती सोसायटी मात्शी क्लिअर करा. अष्टगंधा अर्बन कॉपरेटिव्ह सोसायटी एक झाली. दुसरं हितून मास्टर माइंड जो म्हणता पळय तो प्रकाश कांदोळकर, त्याचे मात्शे नाव हायलाइट जावनी.
हे सगळे मेन म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह असता पण त्याच्या हातून सगळी बायलॉज हे सगळे त्याला खबर असता आणि त्याने त्याचा मिस युटिलाईज केला आणि सगळे त्यांना पैसे पैसे असतले त्यांच्याकडे पैसे असं नाझाल्यावर ऍक्शन घ्या. अरे तुमका असा पॉवर असा, यू कॅन इव्हन से दॅट बाबा यू विल बी पर्सनली लायबल. एकदा तुम्ही इलिगल ऍक्ट केले जाल्यार यू कॅन बी पर्सनली मेड लायबल फॉर इट. तुमचे असेट्स अटॅच करा त्यांचे. इकॉनॉमिक ऑफेन्सेस कॅन डू दॅट. दे कॅन अटॅच द प्रॉपर्टी, दे कॅन अटॅच देअर अकाउंट्स. ते सीज करा स्ट्रेट अवे त्यांचे आणि त्यांच्या फॅमिली मेंबरचे सीज करा अकाउंट्स. मागीर ते लाईन येत.